अशा भेटत आहेत आणि भेटत भेटत आता छोटासा मधुमंगल डोळ्यासमोर आला, जो शांडिल्य ऋषींचा मुलगा, ब्राह्मणाचा मुलगा आणि 5 वर्षाचा मधुमंगल, छोटासा 5-7 वर्षाचा, त्याच्याकडे कन्हैयानं पाहिलं आणि तो कन्हैयाला बोलू लागला, कान्हा तू आता आम्हाला सगळ्यांना सोडून निघून जाणार आहेस, परत कधी येणारच नाही रे देवा, परत कधी येणारच नाही का? हा शब्द ऐकला भगवान गहिवरले, त्या मधुमंगलाला हृदयाला लावलं, नाही रे मधुमंगला, मी अखंड तुझ्या जवळच आहे, तुझ्या हृदयातच राहीन, दूर जाणार नाही, अखंड तुझ्या जवळच राहीन. त्याच्याकडे पाहून भगवंताला वेदना होऊ लागल्या हृदयामध्ये, काय करावं, पण आता जायचं आहे, तर जास्त वेळ बोलावं तर मला जास्त बोलताच येणार नाही हे भगवंताला कळलं. घाई घाई भगवान जाण्याकरिता निघाले. भगवान